नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबत एक जी आर आलेला आहे, दिनांक 27 सप्टेंबर 2024। तर प्रस्तावना बघा, माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25 अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट ₹1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ₹5,000 अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 बैठकीत मान्यता देण्यात येऊन त्या अनुषंगाने संदर्भ 1 नुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरचे अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 30 ऑगस्ट 2024 शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली होती। संदर्भ क्रमांक 3 येथील मान्य मुख्य सचिवांच्या टिप्पणीस अनुसरून दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने अतिरिक्त सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। तर बघा, निर्णय शासन निर्णय दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशानुषंगाने राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहे। क्रमांक 1 बघा, सन 2023 खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे 7/12 उतारावर या लागवडीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदेय करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी। बघा, ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पोर्टलवरती नोंद झालेली नाही मात्र तलाठी यांच्याकडे 7/12 उतारावर याची नोंद आहे, यांनासुद्धा ही रक्कम अर्थसहाय्य अनुदेय राहणार आहे। 2 नंबर बघा, ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संबंधी पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करण्यात यावी। बघा, ज्यांची इन्फॉर्मेशन भरलेली आहे पूर्ण, तर त्यांना अर्थसहाय्य वितरणाची कारवाई लगेच करण्यात येणार आहे। 3 नंबर बघा, महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज 90%पर्यंत अनुदेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे। बघा, जी काही नाव जुळवणी म्हणजे तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर ती जुळवणी 90%पर्यंत अनुदेय ठेवण्याबाबतची जी काही कार्यपद्धती होती ते वगळण्यात आलेली आहे। सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वयंघोषणापत्र प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुदेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करण्यात यावी। बघा, सामायिक खातेदारांसाठीसुद्धा एक सूचना आलेली आहे। बघा, 5 नंबर बघा, सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदारांकरिता प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुदेय करण्यात यावी। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दिलेला आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। तर अशा प्रकारे हा निर्णय आलेला आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।